ठीक आहे. आता हा टॉपिक बघा, याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, इथं क्वेश्चन विचारलाय विथ द हेल्प नीट नीट डायग्राम काढायची, म्हणजे डायग्राम पण काढायची आणि सांगायचं आहे आपल्याला एक्सप्लेन हाऊ द नॉन पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल इज पोलराइज्ड इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ऑन इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी अँड डिफाईन द पोलरायझेशन ऑफ द डायलेक्ट्रिक मटेरियल. आता हे कळलं पाहिजे आधी पोलरायझेशन म्हणजे काय प्रकार असतो, ते मी शॉर्ट मध्ये इथं सांगून देऊ तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथं बघा फिगर काढली त्याने, दिसतंय का इथं फिगर? हा, म्हणजे विदाउट विदाउट डायलेक्ट्रिक आणि का फिगर जाऊ मी सांग. हे बघा, विदाउट इलेक्ट्रिक फील्ड असतानाची जी फिगर असते ना ती अशी असते, इकडे लक्ष द्या मग ते कळेल. हे बघा, समजा काही इलेक्ट्रॉन्स, हे काय इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन असतात प्रत्येक याच्यामध्ये, प्रोटॉन इलेक्ट्रॉन सगळ्यांमध्ये असतात, चार्जेस आहेत समजा, तर यांच्याकडे कसं असतं इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या पेअर असतात आपल्याकडे सगळ्या प्रत्येक ऍटम मध्ये. तर जेव्हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसते म्हणजे ते कोणत्याच इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नाहीये समजा, तर मग काय असतं पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस रँडमली कोण कुठं पण फिरत असतं, ते इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा प्रकारे ते रँडमली म्हणजे कुठं पण असतं, ते पॉझिटिव्ह लेफ्टला असतो किंवा निगेटिव्ह लेफ्टला असतो किंवा कोण कुठं पण असतं, म्हणजे हे रँडमली असतं जेव्हा एक्सटर्नल फील्ड ऍबसेंट असते, म्हणजे ते कुठलेच एक्सटर्नल फील्ड त्याच्यावर लागलेलं नाही त्यामुळे ते रँडमली कुठेही असतात, कळलं? ते मूव्ह होत असतात कुठून कुठं, काहीतरी असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीतरी वगैरे असं. समजा तुम्ही याच्यावरती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली, काय लावली, एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये लावून टाकलं तुम्ही याला, जसं की यांनी इथं लावलंय बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ज्याची डायरेक्शन आहे लेफ्ट टू राईट, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड लावली आहे, मग आता काय होऊन जातं याचे सगळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकाला अलाइन करून टाकतात, कारण इलेक्ट्रिक फील्ड नॉर्थ टू म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असते ना ती, मग त्याच्यामुळे काय होतं दादा सगळे पॉझिटिव्ह चार्जेस इकडच्या बाजूला अलाइन होऊन जातात असे, कळलं का, सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस इकडे येऊन जातात ठीक आहे आणि एका बाजूला निगेटिव्ह चार्जेस तयार होऊन जातात, कळलं का. मग एक्सटर्नल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या मध्ये डायलेक्ट्रिक सबस्टन्सला ठेवल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला आणि निगेटिव्ह चार्जेस एका बाजूला अलाईन होतात, या कॉन्सेप्टला पोलरायझेशन म्हणतात. कॉन्सेप्ट क्लिअर आहे ऑनलाईन, हे क्लिअर आहे का? हो हा, लेफ्टला निगेटिव्ह बनून जातात सगळ्यांचे, लेफ्टला निगेटिव्ह होऊन जातात राईटला पॉझिटिव्ह होऊन जातात, हे बघा हे बघा सगळ्यांच्या लेफ्टला काय राईटला काय आलेत पॉझिटिव्ह होऊन गेलेत आणि सगळ्यांच्या लेफ्टला कसे निगेटिव्ह आहेत, मग ही अलाइनमेंट जी झालेली आहे ना ही कोणामुळे झालेली आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे झालेली, कारण त्याच्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असतात ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह जात असतात त्याच्यामुळे ते ओढले जातात, तसे एकाकडे निगेटिव्ह पॉलॅरिटी असते एकाकडे पॉझिटिव्ह पॉलॅरिटी असते, ते पॉझिटिव्ह निगेटिव्हला ओढत असते निगेटिव्ह पॉझिटिव्हला ओढत असते म्हणून ते अलाइन होतात, कळलं. आपल्याला एवढं काही डिटेल मध्ये जायचं नाही, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की अशी अलाइनमेंट होते, या अलाइनमेंटला पोलरायझेशन म्हणतात इलेक्ट्रिकल मध्ये, लाईट मध्ये पोलरायझेशन वेगळी गोष्ट, कळलं. ऑप्टिक मध्ये बघितलंय आपण पोलरायझेशन, लाईट मध्ये पोलरायझेशन काय असतं त्याची डायरेक्शन रेस्ट्रिक्ट होतात डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणजे तो एक लाईट लाईट कसं सर्व डायरेक्शनला स्प्रेड होत असतो ना, मग एक पोलरायझर जर लावला तर तो इथं सर्व डायरेक्शनला न जाता फक्त एकाच डायरेक्शनला जाईल, आता आजूबाजूच्या सगळे डायरेक्शन काय होतात रेस्ट्रिक्ट, याला पोलरायझेशन म्हणतात लाईट वर रेस्ट्रिक्शन, याचं सांगितलं ना हे अलाइनमेंट होते कशाने होईल ना, पोलॅरिटी तयार होईल ना, एक बाजूला सगळी पॉझिटिव्ह पोलॅरिटी येईल एक बाजूला सगळी निगेटिव्ह पोलॅरिटी येईल, म्हणजे बेसिकली हा कोणासारखा काम करेल मग कॅपॅसिटर सारखा, कोणासारखा काम करेल तो कॅपॅसिटर मध्ये काय असतं, कॅपॅसिटर आणि नॉर्मल याच्यामध्ये काय फरक असतो, दोन प्लेट असतात कॅपॅसिटर मध्ये, एका प्लेटवरती सगळे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि एका प्लेटवरती सगळे निगेटिव्ह चार्ज असतात, बरोबर ना. मग आता याला तुम्ही कॅपॅसिटर म्हणतात, एक प्रकारची बॅटरी ती, कारण तुम्ही जसं याला बल्ब जोडणार एक बल्ब किंवा काहीतरी तसे हे निगेटिव्ह चार्जेस ट्रॅव्हल व्हायला लागून जातात, कोणाकडे जातात ते पॉझिटिव्ह कडे, मग आपण म्हणतो करंट फ्लो झाला, मग तो करंट फ्लो होण्यासाठी ते कॅपॅसिटर असतो ना, तो काही वेळासाठी काय करतो चार्जला स्टोअर करून ठेवतो, मग जेव्हा तुम्ही त्याला अलाइनमेंट लावतात तेव्हा तो बेसिकली हे छोट्या लेवलवरती हा काय म्हणून काम करायला लागून जातो, मग मायक्रोस्कोपिक लेवलवरती कॅपॅसिटर होतात ना ते,
आहे काय म्हणजे काय काय डिवाइस आहे काय आहे डायलेक्ट्रिक मटेरियल असतं ते इलेक्ट्रिक होऊन जातं म्हणजे ते काय करतं डायलेक्ट्रिक मटेरियल पोलरायझेशन त्याचं डायलेक्ट्रिक मटेरियलचं पोलरायझेशन म्हणजे काय ते सांगतोय मी तुम्हाला ते डायलेक्ट्रिक मटेरियलच्या पोलरायझेशन मध्ये काय होतं चार्जेसची अलाइनमेंट होते आणि चार्ज तिथं इकडचा सगळे पॉझिटिव्ह होऊन जातो इकडे सगळे निगेटिव्ह होऊन जातो म्हणजे याच्याने काय होतं की आता इकडनं इकडे चार्ज डायरेक्टली पास होत नाही त्याला एक्सटर्नल सप्लिमेंट लागेल तेव्हा तो पास होईल कळलं का चार्जेस पास झाले तर करंट जाईल ना मग डायलेक्ट्रिक तुम्ही चांगल्या प्रकारे डायलेक्ट्रिक मटेरियल बनवू शकता ना मग कारण सगळे पॉझिटिव्ह एक बाजूला येतील सगळे निगेटिव्ह एक बाजूला येतील दोघे एकमेकांकडे जाणार नाही म्हणजे करंट फ्लो होईल का मग डायलेक्ट्रिक सबस्टन्स तुम्ही कशाला म्हणता ज्यामध्ये करंट जात नाही ते डायलेक्ट्रिक आता वूड आहे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे करंट जात नाही प्लास्टिक डायलेक्ट्रिक मटेरियल आहे करंट जात नाही कळलं का पण डायलेक्ट्रिक मटेरियल जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होतं ते सांगतोय मग ते जे होतंय ना हे अलाइनमेंट जी होते ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची अलाइनमेंट ना पोलरायझेशन म्हणतात डायलेक्ट्रिक सबस्टन्स कळलं का हा आता पुढे बघा आता त्यांनी काय म्हटलंय नीट नीट डायग्राम काढा आपण डायग्राम काढली आपण काय म्हटलंय तर इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण झिरो घेतलेली नाहीये ती काहीतरी आहे कळलं आणि ते काहीतरी असणार आणि ते लेफ्ट टू राईट चालली आहे त्याच्यामुळे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस राईटला आले सगळे निगेटिव्ह चार्जेस लेफ्टला आले त्यांनी म्हटलं इथं प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मग आता इथं बघा हे रीड रीड करता येईल का कोणाला साक्षी रीड करता येईल का हे In the presence of an external electric field E naught, the centers of the positive charge in each molecule of a non-polar dielectric is pulled in the direction of E naught, while the centers of the negative charges are displaced in the opposite direction. Thus, the two centers are separated and the molecule gets destroyed. असं होतं ते आता मॉलिक्युल मध्ये दोन्ही असतात की नाही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही पोलॅरिटी आहेत पण याच्याने काय होतं मॉलिक्युल डिस्टॉर्ट होतो म्हणजे एका साईडला सगळे पॉझिटिव्ह जिकडे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे तिकडे सगळे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला कोणते तयार चार्ज तयार होतात निगेटिव्ह चार्ज होतात त्यामुळे मॉलिक्युल काय होतो डिस्टॉर्ट होतो म्हणजे मॉलिक्युलचे दोन तुकडे तोडतात हे काय झालं एक्सप्लेन हाऊ नॉन पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल इज पोलराइज नॉन पोलार डायलेक्ट्रिक मटेरियलला आपण कसं पोलराइज केलं कसं केलं त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून दिलं की तो पोलराइज होऊन जातो समजलं आता पुढे बघा पुढचं रीड करा पूर्वा रीड करता येईल पूर्वा नाही का पुष्कर द डिस्प्लेसमेंट ऑफ द charges stops when the force exerted on them by the external field is balanced by the restoring force between the charges in the molecule. Each molecule becomes a एक मिनिट displacement of charges stops म्हणजे त्यांचं displacement होणं काय होऊन जातं बंद होऊन जातं सगळे पॉझिटिव्ह एका बाजूला थांबून जातात सगळे निगेटिव्ह एका बाजूला थांबून जातात हा कारण नॉर्मली मॉलिक्युल मध्ये काय असते कायनेटिक एनर्जी असते आणि ते इकडून तिकडे इकडून तिकडे जात असते म्हणजे कायनेटिक एनर्जी असल्यामुळे ते चार्जेस इकडे तिकडे इकडे तिकडे पास होत असतात पण हे आले की यांच्यामधले डिस्प्लेसमेंट होणं काय होऊन जातं बंद होऊन जातं कारण तुम्ही त्याला एका बाजूला आता एक्झर्ट करून ठेवलंय मग काय होतंय एक्स्टर्नल फील्डमुळे त्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट झालेला असतो जो काय करतो त्याच्या रिस्टोरिंग फोर्सला काय करून टाकतो बॅलन्स करून टाकतो रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय की हे एकमेकांकडे ओढले जात असतात म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज आहे समजा हा पॉझिटिव्ह जर इकडे जात असेल तर हा निगेटिव्ह त्याला इकडे ओढत असतो दोघं एकमेकाला ओढतच असतात ते तर ते त्यांच्यामध्ये एक रिस्टोरिंग फोर्स असतो याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात तुम्ही रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय त्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे तो नंतर रिस्टोअर होत राहतो निगेटिव्ह पॉझिटिव्हला ओढतच राहतो तो कुठेही जाऊ ओढतच राहतो हा रिस्टोरिंग फोर्सला हे इलेक्ट्रिक फील्डमुळे तयार होणारा जो फोर्स आहे ना तो काय करून टाकतो बॅलन्स करून टाकतो त्यामुळे काय होतं हे निगेटिव्ह चार्जेसला हे इकडच्या सगळ्या पॉझिटिव्ह चार्जेसला इकडचे निगेटिव्ह चार्जेस ओढू शकत नाही इकडच्या निगेटिव्ह चार्जेसला हे पॉझिटिव्ह ओढू शकत नाही कळलं का त्यामुळे काय होऊन जातं त्यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय होऊन जातं स्टॉप होऊन जातं आपण त्याला म्हणतो पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल आता फॉर्म झालंय पोलार का कारण त्याच्यामध्ये आता कुठलं डिस्प्लेसमेंट नाहीये इच मॉलिक्युल बिकम टायनी डायपोल मग आता प्रत्येक मॉलिक्युल एक छोटासा टायनी डायपोल तयार होतो डायपोल म्हणजे काय एकाकडे पूर्ण पॉझिटिव्ह पोलॅरिटी येईल आणि एकाकडे पूर्ण पूर्ण निगेटिव्ह पोलॅरिटी याला डायपोल म्हणतात एकाकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि एकाकडे निगेटिव्ह चार्ज असणे याला डायपोल म्हटलं जातं मग टायनी म्हणजे छोटेसे एक छोटेसे छोटेसे डायपोल तयार होतात हॅव्हिंग द डायपोल मुवमेंट मग त्यांच्यामध्ये पण डायपोल मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते ठीक आहे मग पुढे
The induced dipole moment of a different molecules add up, giving a net dipole moment to the dielectric in the presence of external field. मध्ये यांच्यामुळे काय होतं, छोटे छोटे डायपोल मुवमेंट जे असतात ना, म्हणजे डायपोल जे असतात ते छोटे छोटे डायपोल असे सगळे एकत्र येतात आणि एका बाजूला सगळेचे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस फॉर्म होऊन जातात आणि एका बाजूला सगळे सगळे नेगेटिव्ह चार्जेस फॉर्म होऊन जातात. मग तो एक मोठा डायपोल तयार होतो. इंड्यूस म्हणजे तयार होणं, कळलं? छोटे छोटे डायपोल मुवमेंट तयार झाले होते ना, मग ते छोटे छोटे डायपोल मुवमेंट म्हणून मोठा डायपोल मुवमेंट तयार होतो. सगळे पॉझिटिव्ह एका बाजूला, सगळे निगेटिव्ह एका बाजूला, मग ते कॅपॅसिटर सारखे वर्क व्हायला लागतात त्या केसमध्ये. आता पोलरायझेशनची जर डेफिनेशन दिली बघा त्यांनी, मग काय डेफिनेशन दिली आहे? अ सर्टन सबस्टन्सेस वेन आर प्लेस्ड इन अन एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एका सबस्टन्सला तुम्ही जर एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला, दे आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस्ड इन द ऑपोजिट डायरेक्शन. त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेस होतात. अँड द मॉलिक्यूल डेव्हलप अ नेट डायपोल मोमेंट. मॉलिक्यूलमध्ये नेट डायपोल मोमेंट तयार होतो. नेट डायपोल म्हणजे काय? एका बाजूला सगळे पॉझिटिव्ह चार्जेस येतात, एका बाजूला सगळे निगेटिव्ह चार्जेस येतात, त्याला डायपोल मोमेंट म्हणतात. ठीक आहे. आणि हे असं केव्हा होतं? जेव्हा तुम्ही त्याला एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतात. आता त्यांनी दिलं नाही, तर या कॉन्सेप्टचं नाव आहे काय? पोलरायझेशन. जेव्हा असे डायपोल मोमेंट तयार होते तेव्हा त्याला पोलरायझेशन म्हणतो आपण. पण हे कधी शक्य होतं? जेव्हा तुम्ही त्याला एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार तरच हे शक्य होईल, नाहीतर नाही होत. सोपं आहे ना बाब? पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला, निगेटिव्ह चार्जेस एका बाजूला जाण्याच्या प्रोसेसला पोलरायझेशन म्हणतात. फक्त टेक्निकल लँग्वेज मध्ये लिहिलंय, कळलं? ऑनलाईन हितेश पुष्कर, सोपं आहे. आणि हा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेला, बऱ्याच वेळेस सोडतात हे प्रश्न डायपोलचे. व्हॉट आर द पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय? आता पोलार म्हणजे काय, आता बघितलं तुम्ही काय असतं त्याच्यामध्ये? पोलरायझेशन झालेलं पोलर डायलेक्ट्रिक म्हणायचं, आणि पोलरायझेशन न झालेलं नॉन पोलर डायलेक्ट्रिक म्हणायचं. पोलरायझेशन झाल्यावरती काय घडतं? पॉझिटिव्ह एका बाजूला, निगेटिव्ह एका बाजूला. नॉन पोलर मध्ये काय असेल? तो कुठेही असेल, बरोबर की नाही? कॉमन सेन्स आहे की नाही हा? मग आता बघा, पोलर डायलेक्ट्रिक मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघ, काय म्हटलंय त्यांनी? अ डायलेक्ट्रिक मॉलिक्युल इन विच द सेंटर ऑफ द मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. म्हणजे पॉझिटिव्ह मास पूर्ण एका बाजूला असतं आणि निगेटिव्ह मास पूर्ण एका बाजूला असतं, ते दोघं एकमेकावर कधीच कोइन्साइड होत नाही. म्हणजे त्याची पोलॅरिटी क्लिअर दिसते, एका बाजूला निगेटिव्ह एका बाजूला पॉझिटिव्ह. मग याला आपण काय म्हणतो? बिकॉज ऑफ अ सिमेट्रिक शेप ऑफ मॉलिक्युल इज कॉल्ड एज पोलार डायलेक्ट्रिक मटेरियल. म्हणजे असिमेट्रिक शेप असतो, म्हणजे सिमेट्रिक शेप नसतो काही. सिमेट्रिक म्हणजे काय? दोन्ही बाजूनी सारखा दिसतो, याच्यामध्ये दोन्ही बाजूला सारखा नसतो. एका कारण कसं आहे, प्रोटॉनचा मास जास्त असतो ना इलेक्ट्रॉनच्या मास पेक्षा, त्यामुळे तो सिमेट्रिक शेप तयार होत नाही. एक बाजूला खूप जास्त तयार होतो, तर एक बाजूला खूप छोटा तयार होतो. म्हणजे इकडे निगेटिव्ह चार्जेस असतो, इकडे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस असतो. कळलं का? सोपं आहे. परत सांगायची गरज आहे? ऑनलाईन हॅलो पुढे बघा. आता परमनंट डायपोल मुवमेंट ऑफ द ऑर्डर 10⁻³⁰ सेंटीमीटर. म्हणजे एवढ्या छोट्याशा डिस्टन्स वरती ते परमनंट डायपोल मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. 10⁻³० सेंटीमीटरचा, म्हणजे 1 सेंटीमीटरचा 1 वरती 30 झिरो ठेवल्यानंतर जेवढा पार्ट भेटेल, किती झिरो ठेवायचे असे? 30, तेवढा छोट्याशा पार्ट मध्ये ते पोलॅरिटी आलेली असते. मायनस ना रे, मायनस म्हणजे डिवाइड मध्ये ना, छोटासा पार्ट येईल ना किती? 30 झिरो ठेवल्यावर म्हणजे कळतो ना तुम्हाला किती मोठा नंबर होईल तो? तेवढा छोटासा पार्ट, 1 सेंटीमीटरचा, 1 सेंटीमीटर ऑलरेडी छोटा असतो. हे जे टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स असतात ना, यांना आपण पोलार डायलेक्ट्रिक्स म्हणतो. टायनी म्हणजे छोटे डायपोल तयार होतात, स्मॉल स्मॉल. आता हे पोलार डायलेक्ट्रिक कोणकोण असतात? HCl, वॉटर, अल्कोहोल, नायट्रोजन, म्हणजे अमोनियम आहे. ठीक आहे, अमोनिया. तर हे जे आहेत यांच्यामध्ये हे पोलार डायलेक्ट्रिक तयार होतं. कळलं? मटेरियल लक्षात ठेवायचे 2-4 आणि एक्झाम्पल देऊन टाकायचे. तर 3 पॉईंट लिहिलं पाहिजे तुम्ही याच्यावर. कशामध्ये? वॉटर होता ना, तू त्याला एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेव, फील होईल तुला.
मग अरे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड शिवाय कसं काय होणार ते पोलराइज? आता जितकं नाही सांगितलं का मी, त्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्याशिवाय तो पोलराइज होऊ शकत नाही. आता नॉन पोलार मध्ये काय म्हणतो, ते कोइन्साइड झालेले असतात एकमेकावरती, मिक्स असतात सगळं, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी पोलॅरिटी सेपरेट दिसत नाही. मग त्याला तुम्ही काय म्हणणार, नॉन पोलर. मग तिथे काय म्हटलंय बघा, डायलेक्ट्रिक मटेरियल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्जेस. निगेटिव्ह चार्जेस सेंटर ऑफ मास आणि पॉझिटिव्ह चार्जेस सेंटर ऑफ मास एकमेकावरती कोइन्साइड झालेले असतात, म्हणजे मिक्स असतात. स्पष्ट पोलॅरिटी पाहायला भेटत नाही असल्या याच्यामध्ये, नॉन पोलर असतं. म्हणजे इथं बघा त्यांनी असं सरळ गोल दाखवलंय, इथंच पॉझिटिव्ह इथंच निगेटिव्ह मिक्स आहे सगळं, ठीक आहे. मग त्यामुळे काय होत आहे की आता हा जो शेप असतो हा सिमेट्रिक असतो, कारण कसं आहे दोघांचं सिमेट्रिक आहे ना, हे पॉझिटिव्ह मास आहे हे निगेटिव्ह मास आहे, असं कळलं का? दोघांत सिमेट्रिक शेप मध्ये असतात, एक्झॅक्ट एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असतात, म्हणून यांच्यामध्ये झिरो डायपोल मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. डायपोल मुवमेंट राहणारच नाही ना, कारण दोघे एकमेकावर ओव्हरलॅप झाले म्हटल्यावर पोलॅरिटी कसं काही, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल, दोघे वेगवेगळी तर पोलॅरिटी, त्या निगेटिव्ह या पॉझिटिव्हला ओढेल, मग स्वतःला ओढेल, मग तो गोल गोल फिरायला लागतो. तो क्वांटम काय करतो, गोल फिरायला लागतो ना, रोटेशन परफॉर्म करायला लागतो. पण हे जे आहेत हे रोटेशन परफॉर्म करत नाही. मग हे का कोणते ते असे, तर हायड्रोजनचे, नायट्रोजनचे, ऑक्सिजनचे, कार्बन डायऑक्साइडचे, बेन्झिन, मिथेन, हे असले गॅसेस आहेत ना की यांच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघं एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असतात, याच्यामध्ये पोलॅरिटी सेपरेट झालेली नसते. कळलं? असा मॅटर असेल. मग आपण तुम्ही नीट बघा, बघ बॅटरीमध्ये कोणते टाकले जातात. बॅटरी जर तुम्हाला बॅटरी बनवायची, तुम्ही तुम्ही बॅटरीचं स्ट्रक्चर बघितलं असेल ना, दोन इलेक्ट्रोड असतात आणि मध्ये एक कंटेंट असतं, बघा काय असतं, हे H2SO4 असतं किंवा HCl असतं किंवा अल्कोहोल असतं, ते लिक्विड लिक्विड किंवा प्युअर वॉटर पण असतं. कुठली पण बॅटरी घ्या ना तुम्ही, ड्राय सेल नाही रे बॅटरी. बॅटरी नॉर्मल गाडीतली ते पाणी विणी टाकतात त्याच्यात, ते प्युअर वॉटर आणतात बघा, ड्राय आपलं काय म्हणतात प्युअर वॉटर म्हणतात त्याला, डिस्टिल वॉटर, डिस्टिल वॉटर टाकतात बघा. इन्व्हर्टरची बॅटरी, हा मेन बॅटरी जी असते ती, मेन बॅटरी मध्ये दोन इलेक्ट्रोड असतात असे, त्या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये एक लिक्विड असत, कळलं का? लिक्विड हमेशा यांच्यापैकीच कोणीतरी एक असत, जास्त नसतो समजा तो अमोनिया, अमोनिया दुसऱ्या केस मध्ये समजा. पण हे अल्कोहोल, वॉटर आणि HClचं लिक्विड बऱ्याच वेळात, आणि H2SO4 पण असतं त्याच्यामध्ये, ते पण याच कॅटेगरी मध्ये, ते अल्कोहोल मध्ये येतो. कशामध्ये येतो ते? अल्कोहोल. अल्कोहोलचा प्रकार येतो समजा OH येतो त्याच्यामध्ये, हा एक H आणि हा एक OH येतो त्याच्यामध्ये. मग हे जे नाही, यांच्यातच ते पोलॅरिटी तयार होते, म्हणजे एका एका इलेक्ट्रॉनवर सगळे निगेटिव्ह चार्जेस तयार होतील आणि एका इलेक्ट्रॉनवर सगळे पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतील, कळलं का? मग ती बॅटरी कशी वर्क करते, मग ते पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करते ना, काय तयार करते, याच्याकडे सगळे पॉझिटिव्ह पोटेन्शियल येतात, याच्याकडे सगळं निगेटिव्ह पोटेन्शियल येतं, दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला की आपण काय म्हणतो, व्होल्टेज तयार झालं. व्होल्टेज तयार झालं की बॅटरी सुरू. मग हे सगळा कॉन्सेप्ट तिथंच येऊन थांबतो, हे त्याच्या बेसिक मधलं आहे. मग असं लक्षात ठेवायचं थोडेसे की हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, तीन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, दोन तीन झालं झालं असतं. ते काय करतात, मल्टिपल चॉईस वगैरे मध्ये तुम्हाला विचारून टाकतील, म्हणजे की कुठला खालील पैकी पोलार आहे, कुठला नॉन पोलार आहे, तो ऑड मॅन आउट मध्ये काढून टाका किंवा थोडस लक्षात ठेवायचं. जरा ऑनलाईन कळलं हे पोलार नॉन पोलारचा कनेक्शन. हो सर. पुढचं कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स. आता कॅपॅसिटरचं काय काम असतं, इथं दिलंय बघा त्यांनी, कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर किंवा SI युनिट ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स म्हणजे काय ते सांगतो. कॅपॅसिटर म्हणजे काय काम करतो ते आता सांगितलं मी काही मिनिटांपूर्वी. काय काम करतो तो, आता बॅटरी सारखंच काम करतो समजा सोप्या भाषेत, फक्त तो काही वेळासाठी काय, काही वेळासाठी तो काय करतो, चार्जला स्टोअर करून ठेवतो. मग कॅपॅसिटर एक प्रकारची बॅटरीच असते, फक्त छोटी असते, दोन प्लेट असतात, दोन प्लेटच्या मध्ये इथं डायलेक्ट्रिक मटेरियल टाकलेलं असतं. कुठलं मटेरियल? डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होत नाही. मग आता हे डायलेक्ट्रिक मटेरियलची मोठी क्वालिटी असते. काय क्वालिटी असते, जर इथं आता इथं सगळे पॉझिटिव्ह चार्जेस येतील समजा, बरोबर की नाही, आणि इकडे समजा निगेटिव्ह चार्जेस आपण सगळे आपला सप्लाय केले तिकडनं बॅटरी देऊन, आपण इकडनं निगेटिव्ह चार्जेसची बॅटरी लावली, इकडनं सगळे पॉझिटिव्ह चार्जेसची बॅटरी लावली, याला मग काय होईल, या प्लेटवरती सगळे हे पॉझिटिव्ह चार्जेस इकडनं इकडे जात राहतील आणि हे निगेटिव्ह चार्जेस इकडनं इकडे
जात राहतील आणि सगळे इथं काय होतील, डिपॉझिट होतील. बरोबर ना? आणि इथं काय डिपॉझिट होतील ते, कारण ह्या प्लेट इतक्या जवळ लावलेल्या असतात एका डी डिस्टन्सवर की त्यांच्यामध्ये हे पोलॅरिटी आल्यामुळे अट्रॅक्शन तयार होतं. काय तयार होतं? कारण कारण इथं कुठली फील्ड तयार होईल, इलेक्ट्रिक फील्ड. इकडे पॉझिटिव्ह आला, इकडे निगेटिव्ह आला, इलेक्ट्रिक फील्ड सरून जाते. मग इलेक्ट्रिक फील्ड काय करते, ह्या ह्या इकडचे निगेटिव्ह चार्जेस ह्या पॉझिटिव्ह चार्जेसचा इकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात, जात नाही कारण मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. आणि इकडचे पॉझिटिव्ह चार्जेस इलेक्ट्रॉनला इकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात, जात नाही मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. पण हे ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते पोटेन्शियल तयार होतं, आणि त्या पोटेन्शियलमुळे हा सगळा निगेटिव्ह चार्ज इकडे जमा होत राहतो आणि सगळा पॉझिटिव्ह चार्ज इकडे जमा होत राहतो. कळलं का? बरोबर. मग आता हे जे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये लागून गेले की नाही हे, मग आता हे डायलेक्ट, आता एवढा मोठा चार्ज इथं तयार झाल्यानंतर त्याची केवढी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते की नाही, मग ते डायलेक्ट्रिक मटेरियल सस्टेन केलं पाहिजे ना तिथं, नाही तर त्याच्यातून चार्ज गेला की मग काय फायदा. समजा या डायलेक्ट्रिक मटेरियल मधून इकडे चार्ज पास होऊन गेला, मग काही फायदाच नाही ना. तो चार्ज इकडून तिकडे गेला म्हणजे संपला विषय, कॅपॅसिटरचा काही अर्थच नाही झाला. आपल्याला हे पुढे वापरायचं असतं, आपल्याला इकडे सगळा पॉझिटिव्ह पाहिजे, इकडे सगळा निगेटिव्ह पाहिजे. पण ह्या इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे डायलेक्ट्रिक मटेरियल आल्यामुळे काय होतं, हे डायलेक्ट्रिक मटेरियल नाही इथं, बरोबर की नाही? तर याच्यामुळे काय होतं की याची जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी पुन्हा सेपरेट होऊन जाते. कळलं का? म्हणजे याची याची जे मॉलिक्युल असतात त्यांच्या पण पोलॅरिटी यायला लागून जाते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि ते एक्झॅक्ट उलटी तयार होते. म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह आहे का, मग इकडे सगळे निगेटिव्ह तयार होतात आणि इकडे सगळे पॉझिटिव्ह तयार होतात. मग हा पॉझिटिव्ह या पॉझिटिव्हला इकडे येऊ देत नाही आणि हा निगेटिव्ह या निगेटिव्हला इकडे येऊ देत नाही, आणि उलट त्याला मदत करतो तिकडनं सगळ्या पॉझिटिव्ह ओढायला. कळलं का? आणि हे सगळे हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह मिक्स होऊन जातील ना, मिक्स म्हणजे काय, दोघांची पॉलिटी वाढून जाईल ना. मग तो उलट इकडच्या पॉझिटिव्हला जास्त ओढतो मग आता, आणि आणि कॅपॅसिटी वाढते त्याची ओढायची. आणि परत इकडचे हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह एका साईडला आल्यामुळे हे पॉझिटिव्ह या निगेटिव्हला जास्त ओढायला लागून जातो. म्हणजे ते पोलरायझेशन जे झालं ना ते हा प्रकार आहे. मग ते दोन पोलॅरिटी आल्यामुळे काय होत आहे की ते कॅपॅसिटरच्या ज्या प्लेट होत्या ना त्या आणि चांगल्या प्रकारे काम करायला लागल्या, पोलॅरिटी रिवर्स झाल्यामुळे. नाही तर मग ते आधी करंट जाऊ शकत होता, मग शक्यता होती ना इकडे तिकडे पास होऊ शकत होता. मग आता तर बिलकुल होणार नाही, आता तर इम्पॉसिबल आहे म्हणून. आणि एकाकडे पूर्ण निगेटिव्ह, एकाकडे पूर्ण पॉझिटिव्ह, हा त्याला सोडत नाही, तो त्याला सोडत नाही, तर बिलकुल जाऊ देत नाही. मग याच्यात काय होतं, हा पूर्ण बॅटरी मधला करंट इथं डिपॉझिट होत राहतो होत राहतो होत राहतो होत राहतो. मग आपण बऱ्याच वेळेस याला म्हणतात चार्जिंग. काय म्हणतात? चार्जिंग. बॅटरी चार्जिंग करणं किंवा कॅपॅसिटर चार्जिंग करणं हे असं सेमच असतं. आपण काय करतो नंतर, आपण ही बॅटरी काढून टाकतो, आपण काय करतो नंतर ही बॅटरी काढून टाकतो इथून, आणि याच्या जागी काय लावतो, काहीतरी जे आपल्याला ला पाहिजे. समजा एक एलईडी बल्ब लावला मी, समजा काय लावलाय, एलईडी बल्ब. आता काय होईल, आता इकडनं तर करंट जाऊ शकत नव्हता, जाऊ शकत नव्हता का, पण त्याला एक कनेक्शन भेटलं ना आता. कुठून? इकडनं इलेक्ट्रॉन इकडे पास व्हायला लागतात, आणि जर याच्यातनं इलेक्ट्रॉन जातील तर आपण म्हणतो करंट पास झालाय. आणि करंट पास झाला म्हणजे हा काय व्हायला लागतो, मग ग्लो व्हायला. आता हे कुठपर्यंत इलेक्ट्रॉन इकडे जात राहतील, जोपर्यंत हे सगळे इलेक्ट्रॉन ह्या पॉझिटिव्ह चार्जेसला संपवून टाकत नाही. समजा आपण असं मानून घेऊ की इकडे पाच इलेक्ट्रॉन होते आणि इकडे पाच पॉझिटिव्ह चार्जेस होते, तर पाचचे पाच इकडे गेले की हा डिस्चार्ज झाला, त्याच्याकडचे निगेटिव्ह संपून जातील, त्याच्याकडचे पॉझिटिव्ह संपून. दोन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेका ठिकाणी आले की ते न्यूट्रल होतात, मग ते बंद होऊन जाईल ना करंट जाणं. पोटेन्शियल डिफरन्स नाही म्हणजे करंट जाणं बंद. याच्याकडे पॉझिटिव्ह चार्जेस, याच्याकडे भरपूर पॉझिटिव्ह चार्जेस होते ना इथं, इथं भरपूर पॉझिटिव्ह चार्जेस होते म्हणून करंट जात होता, आणि याच्याकडे भरपूर निगेटिव्ह होते म्हणून करंट जात होता. हे निगेटिव्ह या पॉझिटिव्ह कडे जात होते म्हणून करंट जात होता. आता जर सगळे इथले पॉझिटिव्ह न्यूट्रल झाले आणि सगळे निगेटिव्ह न्यूट्रल झाले, मग आता इकडनं इलेक्ट्रॉन तिकडे जाईल का, मग जात नाही, म्हणजे मग आपण म्हणतो कॅपॅसिटर किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली. मग त्याला परत बॅटरी लावायची, परत चार्ज करायचं, परत वापरायचं. मग हा काय करतो, हा बॅटरी सारखा म्हणजे पूर्ण तास हे नाही करत, म्हणजे बराच वेळ नाही ठेवू शकत, याच्याकडे लिमिटेड स्टॉक आहे. हा फक्त टेम्पररी स्टोअर करतो, काय करतो, हा म्हणजे काही वेळासाठी तो युज होऊ शकतो, त्याच्यानंतर तो डिस्चार्ज होऊन जातो.
आता मला सांगा कॅपेसिटर या मुद्द्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही नेमकं कॅपेसिटर आहे काय? बॅटरी सारखं काम बॅटरी सारखं काम करतो बेसिकली. दोन दोन प्लेट असतात, एकावर पॉझिटिव्ह एकावर निगेटिव्ह चार्ज असतो. तो फक्त काही वेळासाठी तो चार्ज अकुम्युलेट करतो आणि नंतर गरज पडली तेव्हा तो चार्ज आपल्याला करंट मध्ये कन्वर्ट करून देतो. त्याला चार्ज डिस्चार्ज करत राहावा लागतो. कळलं? याला वापरतात कोणत्याही गोष्टीची पॉवर वाढवण्यासाठी. आता पंखा असतो बघा, त्याला ते पंखा असतो की असा, बरोबर की नाही? इथं तुम्ही बघितलं असेल व्हाईट कलरचा सिलेंडर असतो बघा, बघितलंय का? व्हाईट कलरचा सिलेंडर असतो बघा, उघडून बघा ते वरचं ते फॅनचं, ते व्हाईट कलरचं जे सिलेंडर असतं ना ते कंडेन्सरच असतं. काय असतं? कंडेन्सर म्हणजे कॅपॅसिटर. कळलं का? कॅपॅसिटर असतो तो. त्याचं बिन काय काम असतं? जेव्हा पंखा चालू होत नाही म्हणजे सुरुवातीलाच तो सुरू होत नाही आणि नंतर सुरू झाला की चालतो. म्हणजे कधी कधी पंख्याला हा प्रॉब्लेम येतो किंवा त्याची स्पीड आपोआप थोडी कमी होऊन जाते, म्हणजे स्पीड हळू कमी होऊन जाते, किंवा पंखा अचानक स्टार्टिंग करत नाही, थोडा वेळ घेतो स्टार्टिंगला आणि नंतर सुरू झाला किंवा सुरू होतो. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली त्याच्या ले कमी व्होल्टेजचा आहे, म्हणजे त्याला व्होल्टेज भेटत नाही. तेव्हा काय होतंय? व्होल्टेज भेटत नाही. मग आपण काय करतो? आपण त्याची पूर्ण सिस्टीम बदलून टाकतो का? अरे एवढ्या पंख्याची वायंडिंग बिंडिंग काढून सगळं परत लावलं म्हणजे मूर्खपणा घेऊन येतो. आपण काय करतो? बाहेर ना फक्त एक एक्स्ट्रा कंडेन्सर त्याला चिटकून देतो. त्याने काय होतं? कंडेन्सर सगळा चार्ज अक्युम्युलेट करत राहतो आणि त्याला सुरुवातीला जेवढी गरज असते तो चार्ज अक्युम्युलेट करतो, झटका देतो व्होल्टेजचा. झटका भेटला की फॅन टॉर्कच येतो एक प्रकारचा इलेक्ट्रिकल मधला. कळलं का? मग त्याने फॅन अचानक स्टार्ट व्हायला लागतो आणि एकदम जोरात फिरायला लागतो, कारण व्होल्टेज सप्लाय वाढला म्हणजे सगळं चालू वाढलं त्याच्यामधून. कॅपॅसिटर, कॅपॅसिटर हे दोन प्लेटचं नाव आहे आणि कंडेन्सर हा तो डिव्हाइस आहे. हा आता हे हा फरक असतो. आता रेजिस्टर आणि रेजिस्टन्स मध्ये जो फरक आहे ना, तसा फरक असतो तो. म्हणजे आता बघा, कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर असतो. कॅपॅसिटरला बेसिकली कंडेन्सर म्हणतात आपल्या जनरल लँग्वेज मध्ये. म्हणजे जनरल कोणी म्हटलं कंडेन्सर लावायचे म्हणजे कॅपॅसिटर लावायचे त्याला. आणि त्या कॅपॅसिटर कंडक्टर नाही रे, कॅपॅसिटर म्हणजे ठीक आहे. हा कॅपॅसिटर, कॅपॅसिटरलाच काय म्हटलं जातं? कंडेन्सर म्हणत. आणि या कॅपॅसिटरची ऍबिलिटी, काहीतरी क्षमता असेल ना त्याची, ती जो शो करतो ना त्याला कॅपॅसिटन्स म्हणतात. काय म्हणतात? कॅपॅसिटन्स. जसं जसं रेजिस्टर हा डिवाइस आहे ऍक्च्युली. कळलं का? आणि रेजिस्टरची कॅपॅसिटी दाखवतो कोण? रेजिस्टन्स. समजलं का तुम्हाला प्रकार? आता तुम्ही रेजिस्टन्स रेजिस्टन्स म्हणत राहता, पण ते मुळात रेजिस्टन्स हे त्याची ऍबिलिटी शो करणारा कोइफिशियंट आहे. त्याचं मूळ नाव काय आहे? रेजिस्टर. रेजिस्टिव्हिटी तो वेगळा प्रकार आहे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे की एक जर का कुठला पण एक रेजिस्टन्स असेल तो दोन गोष्टींवर डिपेंड असतो, लेंथ आणि क्रॉस सेक्शन एरिया. तर त्याच्यामध्ये एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकला जातो, तो म्हणतो त्याला म्हटलं जातं रेजिस्टिव्हिटी. तो यांचं रिलेशन दाखवतो, लेंथ एरिया आणि रेजिस्टन्स. कळलं का? ते प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी वेगवेगळी असते. त्याचा किती एरिया आणि किती लेंथ असली की त्याची किती रेजिस्टिव्हिटी राहील हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. कळलं? आणि रेजिस्टन्स हा ओव्हरऑल असतो, टोटल त्याची ऍबिलिटी शो करतो. मग असं प्रत्येकाचं असतं. इंडक्टर असतो की नाही? इंडक्टर कॉईल असते बघा, याला इंडक्टर म्हणतात. काय म्हणतात? इंडक्टर. इंडक्टरचा ऍबिलिटी शो करणाऱ्याला इंडक्टन्स म्हणतात. म्हणजे इंडक्टरला इंडक्टन्सनी रिप्रेझेंट करतात, कॅपॅसिटरला कॅपॅसिटन्सनी रिप्रेझेंट करतात, रेजिस्टरला रेजिस्टन्सनी रिप्रेझेंट करतात. आपण म्हणताना रेजिस्टर रेजिस्टन्स इंडक्टन्स म्हणून टाकतो, पण मुळात डिव्हाइस वेगळा आहे आणि त्याची ऍबिलिटी शो करणारा कोइफिशियंट वेगळा आहे. ठीक आहे. ऑनलाईन ओके का कॉन्सेप्ट इथपर्यंत? मग कॅपॅसिटरची ऍबिलिटी जो शो करेल, त्याच्यामध्ये किती स्टोअर झालेली इलेक्ट्रिकल चार्जेसची ऍबिलिटी शो करणाऱ्या कंडक्टरला
कंडक्टरची ऍबिलिटी शो करणार आपण, त्याचे कॅपॅसिटी ऑफ कंडक्ट, कंडक्टरला आपण काय म्हणतो त्याचा कॅपॅसिटन्स म्हणतो. कोणतं? फॅरेडे. हा तर ते युनिट आहे ना मग, ते कॅपॅसिटन्सचं, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचं युनिट काय मग? फॅरेड. फॅरेडने शोधलं ना म्हणून फॅरेड, म्हणजे किती फॅरेडचा कॅपॅसिटर आहे असं विचारलं जातं. आता मार्केटमध्ये तुम्ही गेले, एक कॅपॅसिटर तुम्हाला काय कंडेन्सर घ्यायचा आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणणार, किती किती फॅरेडचा कंडेन्सर आहे बोल, जेवढा फॅरेड जास्त तेवढी त्याची कॅपॅसिटी जास्त, तेवढा चांगला कॅपॅसिटर, क्वालिटी कॅपॅसिटर, जेवढं कमी तेवढी गरज कमी. ओके ना. कॅपॅसिटी आणि कॅपॅसिटी एकच आहे ना. कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर म्हटलं किंवा कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर म्हटलं तरी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरच झाला तो. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर कसं लिहिलं रे यांनी? हा कॅपॅसिटर पाहिजे, ते कॅपॅसिटर पाहिजे इथं. हा हे पण कॅपॅसिटर पाहिजे आणि इथं पण कॅपॅसिटरच पाहिजे. कॅपॅसिटर पाहिजे. सो ऍबिलिटी ऑफ कॅपॅसिटर टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड एज कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. आणि हे जे ऍबिलिटी म्हणजे त्याची कॅपॅसिटी झाली ना, ऍबिलिटी म्हणजे काय असते, त्याची क्षमता स्टोअर करण्याची, त्याला कॅपॅसिटी म्हणतात तुम्ही. मग कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, ठीक आहे, आलंय. ओके, इथपर्यंत. मग आता याचा फॉर्म्युला काय येईल मला सांगा. फॉर्म्युला येतो त्याचा, फॅरेडचा फॉर्म्युला येतो कुलोम्स पर युनिट व्होल्टेज. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो चार्ज पर युनिट व्होल्ट, क्यू बाय व्ही. मग हे क्यू बाय व्हीनी कुलोम चार्ज मध्ये मोजतात. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे, वन व्होल्ट एवढा चार्ज, म्हणजे एवढं एवढा पोटेन्शियल डिफरन्स, वन कुलो एवढ्या, वन कुलोम एवढ्या चार्जने जर तयार होत असेल तर वन फॅरेड एवढा कॅपॅसिटन्सची कॅपॅसिटी असते. कळलं का असं त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो. आता इथं त्यांनी कॅपॅसिटी बद्दल सांगितलंय बघा, वन फॅरेड, वन फॅरेड कॅपॅसिटी केव्हा असते, इफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट इज राइजेस बाय वन व्होल्ट व्हेन वन कुलोम चार्ज पास थ्रू इट. जर वन कुलोम एवढा चार्ज जात असेल आणि वन व्होल्ट एवढं व्होल्टेज प्रोड्यूस होत असेल तर त्या त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वन फॅरेड एवढी असते. कळलं? माणसं लिहायचं त्याचा आन्सर. डायमेन्शन काय आहे? काय डायमेन्शन? कुलोमचं, कुलोमचं सीज येईल. कुलोम हे बेसिक युनिट आहे आणि व्होल्टेजचं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ओम्स मध्ये आणि याच्यामध्ये.